अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळे इथे यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्यात येईल. प्रभू श्रीरामाची नगरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली. अयोध्येत 12 लाख दिवे प्रज्वलित करून नवा विक्रम करण्यात आलाय. शरयू काठावर 9 लाख तर राम की पेढी इथे 3 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. दिवाळी निमित्ताने अयोध्येमध्ये 3D हॉलिग्राफिक शो, रामायणावरील आधारित लेझर शो आणि आतषबाजी करण्यात आली. रामलीला सादर करण्यासाठी श्रीलंकेतल्या सांस्कृतिक मंडळाला आमंत्रित करण्यात आलं. देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. गुजरातच्या गांधीनगरमधील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या अक्षरधाम मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली. फटाक्यांमुळे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी औरंगाबादच्या श्रयम फाउंडेशनच्या वतीने भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. गेली 4 वर्ष श्रयमच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी रांगोळीच्या माध्यमातून रक्तदान, नेत्रदान, अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यात आली. दिवाळीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड लाखो दिव्यांनी उजळून निघाला. कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. लाखो दिव्यांसोबतच या ठिकाणी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आलं. कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर येत्या दिवाळीत पंढरपुरात मोठा उत्साह पाहायला मिळतो. पंढरपुरातल्या व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. पंढरपूरची बाजारपेठ आकाश दिवे, फटाके, कपडे आणि मिठाईच्या दुकानांनी गजबजून गेली. वाशिममध्ये रांगोळीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. युवकांनी व्यसनापासून दूर राहावं यासाठी बाकलीवाल विद्यालयाने हा उपक्रम राबवला. एक पंक्ती व्यसनमुक्तीसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. अमरनाथच्या हेरंब मंदिरात दिवाळीनिमित्ताने भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. ही रांगोळी 30x30 फुटांची आहे. रांगोळी बघण्याकरता मंदिर समितीने आवाहन केले. ही सुंदर रांगोळी साकारण्यासाठी 5 किलो रांगोळी आणि 20 किलो रंगांचा वापर करण्यात आला. ठाण्यातल्या कोपरी विभागात फटाका मार्केटमध्ये यंदा तेजी आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे नागरिकांनी फटाके फोडणं टाळलेलं, मात्र यंदा कोरोनाचं संकट कमी झाल्यानं नागरिकांकडनं फटाक्याची मागणी वाढली आहे. परिणामी फटाक्यांचे दर गगनाला भिडले. ऑन ड्युटी 24 तास तुमच्यासाठी सतर्क असणाऱ्या मुंबई पोलिसांनी मुलुंडच्या डोंगराळ भागात जाऊन दिवाळी साजरी केली. पळसपाडा भागात त्यांनी दिवाळी साजरी करत सामाजिक भान पाळण्याचा आदर्श आपल्या कृतीने घालून दिला. अकोल्यातील जागर फाउंडेशनने आदिवासी बांधवांसोबत दिवाळी केली. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या खंडाळा या आदिवासींबद्दल बहुल गावात ही अनोखी दिवाळी साजरी झालेली आहे. अभ्यंग स्नान बालकांना घालण्यात आलं आणि नवे कोरे कपडे, स्वेटर, महिलांना साड्या आणि स्वच्छताविषयक साहित्य भेट देण्यात आले. औरंगाबादेत केवळ 2 तासांची फटाके फोडण्याची मुभा आहे. फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना रात्री 8 ते 10 या वेळेत ही मुभा असेल. नागपूरमध्ये रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्यांवर पोलीस थेट गुन्हे दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून पोलिसांनी नागपुरात फटाके फोडण्याची वेळ रात्री 8 ते 10 ही ठरवून दिली आहे आणि आदेशानुसार फक्त ग्रीन फटाके फोडण्यालाच परवानगी आहे. औरंगाबादच्या रस्त्यावर ज्युनियर चार्ली अवतरलाय. फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत सोमनाथ स्वभावणे नावाचा तरुण जनजागृती करतोय. लहान मुलांनी फटाके वाजवू नयेत असं आवाहन तो करतोय आणि फटाके वाजवायचे असतील तर घरच्यांना सोबत घेऊन ते फोडा असंही आवाहन त्यांनी केलं. शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये ऑनलाईन पासधारक भक्तांनाच दर्शनासाठी आता प्रवेश दिला जाणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंदिरातली गर्दी टाळण्यासाठी आधीच उपाययोजना सुरू करण्यात आली. ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी काहीही पुरावे नाहीत असं प्रतिज्ञापत्र परमबीर सिंग यांनी चौकशी आयोगासमोर सादर केलं. परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्याची पुष्टी वकिलांनी दिली. पीटीआयने याबद्दलचं वृत्त दिलं. सॅम डिसूजाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुठलीही कठोर कारवाई करण्यास मनाई करण्याची मागणी या याचिकेतनं करण्यात आली. प्रत्येक घराचं लसीकरण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आता काम करा अशा सूचना पंतप्रधान मोदींनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. 50% कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पोप यांच्याशी झालेल्या भेटीत लसीकरणाबाबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मोदींनी दिली. तर लसीकरणासाठी स्थानिक धर्मगुरूंची मदत घ्यावी असंही मोदींनी सांगितलं. ऐन दिवाळीत मुंबईतलं लसीकरण 4 दिवस बंद असेल, याबद्दलची माहिती मुंबई महापालिकेने दिली. 4 ते 7 नोव्हेंबर या काळात लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर पुढच्या आठवड्यात सोमवारपासून लसीकरण पूर्ववत सुरू होणार आहे. पुण्यामध्ये देखील लसीकरण बंद असेल. सरकारी रुग्णालयात गुरुवार शनिवार रविवार लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळच्या सत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने. कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. भारत बायोटेकचं संशोधन आणि निर्मिती असलेल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेच्या परवानगीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात येत असलेल्या अडचणी आता दूर व्हायला मदत होणार आहे. लसीकरणाच्या टक्केवारीवरून आता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडनं वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. पहिल्या डोसबाबत 50% कमी लसीकरण झालेलं एकही जिल्हा नाही असा दावा राज्य सरकारने केला. तर केंद्राच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या जवळपास 6 जिल्ह्यात 50% कमी लसीकरण झालेलं आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ मैदानात होतं.
एनसीबीच्या मुंबई कार्यालयाबाहेर आज समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला, तसंच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वानखेडेंना पाठिंबा देणाऱ्यांचं अभिनंदन केलं, तर दरेकर यांनी आज पुन्हा नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. जावयावर झालेल्या कारवाईमुळे मलिक सुडबुद्धीने वागतायत, लोकांना हे कळलंय, त्यामुळे लोक वानखेडेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत, असं दरेकर म्हणाले. ऐन दिवाळीत शिक्षकांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. धुळे जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचं गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाची कुणी दखल न घेतल्यानं शिक्षक आक्रमक झाले. दरम्यान आंदोलनकर्त्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईतल्या वॉर्ड पुनर्रचनेवरनं वाद पेटण्याची चिन्ह आहेत. मतदारांची नावं गायब करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा आमदार अमित साटम यांनी केला. पालिका अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल आणि आयुक्तांनी सादर केलेला अहवाल यात फरक आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. आयुक्तांवर कारवाईचीही मागणी त्यांनी केलेली आहे. दादरा नगर हवेलीच्या शिवसेना खासदार कलाबेन डेलकर यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसैनिकांकडून दहिसर चेकनाका परिसरात कलाबेन डेलकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेने मुंबईभर पोस्टर्स लावली आहेत. भाजप उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवल्यानंतर शिवसेनेने मोठा जल्लोष केला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात प्रवेशासाठी ई पासची सक्ती रद्द करण्याच्या मागणीकरता आज भाजपने आंदोलन केलं आहे. यावेळी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपने महाद्वार गेटजवळ जागरण घालत गोंधळ करत आंदोलन केलं. कोल्हापुरात अन्न आणि औषध प्रशासनाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून मोठ्या भेसळयुक्त प्रमाणातला खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले. या कारवाईमध्ये लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सोलापूरमध्ये काँग्रेस भवनाबाहेर आमरण उपोषण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी उचलून दिलं. अक्कलकोट तालुक्यात माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखाना आहे. या कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी आज अर्धनग्न होऊन मोर्चा काढला. थकीत वेतनासह इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी कारखान्याच्या संचालकांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर फासेपारधी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. घरकुल, जमिनीचे पट्टे, रेशन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र मिळावं यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या आणि मोर्चा काढण्यात आला. परभणी जिल्ह्यातले बहुसंख्य शेतकरी अजूनही पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहेत. शासनाने जिल्ह्याला दिलेल्या 255 कोटींपैकी 237 कोटी रुपये बँकांना वर्ग करण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचं शेतीचं मोठं नुकसान झालं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मात्र अद्याप मदत मिळाली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यातल्या काही भागामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह तर कोल्हापूर सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वच भागात मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ. अकोला शहराजवळील खरप फाट्याजवळ आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. रस्त्यावरनं जात असताना अचानक इंडिका गाडीने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही. जळगाव शहरातील मेहरुंग तलावातील हजारो माशांचा मृत्यू झालाय, त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण. प्रदूषित पाणी तलावात सोडल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेला आरे कॉलनी परिसरात मध्यरात्री पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालं. आरे कॉलनीतील छोटा काश्मीर गेटच्या समोर बिबट्या आढळून आला. बिबट्याचा वावर असल्यामुळे इथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. सोलापूरच्या सायन्स सेंटरमध्ये MiG-21 लढाऊ विमानाचं सुपरसॉनिक इंजिन दाखल झालं. विशेष म्हणजे या फायटर जेटच्या कॉकपिटमध्ये बसून संपूर्ण विमानाची माहिती जाणून घेता येणार. एरोडायनॅमिक्सची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ही परवानगी. भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे प्रभाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. विद्यमान सभापती संजय पाटील यांनी आपल्या पदास राजीनामा दिला आणि रिक्त झालेल्या पदाची निवडणूक आज पार पडली. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने 7,965 कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली. सर्व शस्त्रांची निर्मिती देशातच मेक इन इंडिया अंतर्गत होणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक झाली, ज्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीमध्ये दिवाळीपूर्वीच हवेचा दर्जा घसरला आहे. हवेत प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते. तसेच रहस्यकथाकार आणि गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक यांचं निधन झालं. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक मराठी मासिकांमधून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी त्यांनी लिखाण केलं. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या आहेत. प्रसिद्ध पटकथा लेखक शफिक अन्सारी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अन्सारी यांनी बागबान चित्रपटासाठी लेखन केलं.
दिवाळीमध्ये व्हॉट्सअपने युजर्ससाठी 3 नवीन फीचर्स लॉन्च केली आहेत. स्टिकर सजेशन, डेस्कटॉप फोटो एडिट आणि लिंक प्रिव्ह्यू ही 3 फीचर्स आता समोर येत आहेत. सिक्सर किंग युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. मी परत येतोय असं म्हणत युवराज सिंगने पुन्हा एकदा क्रिकेटच्या पिचवर उतरणार असल्याची घोषणा केली. फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानावर आपण उतरू असं युवीने म्हटलं. T20 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होऊ शकतात. या वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीचं T20 कर्णधारपद तो सोडणार आहे. त्याच्या जागी रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. याबद्दल लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.